सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉनवर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा. नमस्कार, मी ऋतुजा शिंदे जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत करते. सर्वप्रथम पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन द्वारा प्रायोजित कार्यक्रम संपूर्ण देशभरातील निवडक हातमाग वस्त्रांचे प्रदर्शन राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनी पुणे दिनांक 10 फेब्रुवारी ते 4 मार्च 2018 रोजी AISSMS कॉलेज ग्राउंड वर दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात तसंच सिल्क व कॉटन साड्या, ड्रेस मटेरियल, बेडशीट्स, चादरी, सोफे कव्हर, पिलो कव्हर, गालीचे, उलन शॉल्स, टॉवेल्स व इतर बरेच काही प्रदर्शनात मांडले आहेत. या प्रदर्शनात हातमाग कापडाची निर्मिती व प्रिंटिंग याचे तंत्रज्ञान सुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळेल. ऑनलाईन खरेदीसाठी तुम्ही लॉग ऑन करू शकता www.indrayanihandlooms.com वर. याचे प्रायोजक विकास आयुक्त वस्त्र मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली आणि आयोजक आहेत महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूर. मोदींनी ट्विट करून देशवासियांना दिल्या होळीच्या शुभेच्छा. राज्यात अनेक ठिकाणी आज धुळवड खेळली जाते, रंगाची उधळण केली जाते. कोकणात होळीच्या सणाला विशेष महत्व आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गात 8 ते 15 दिवसांचा शिमगा साजरा केला जातो. कालपासून होळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. कोकणात पारंपरिक पद्धतीने होळीचे पूजन करून होलिका दहन करण्यात आलं. होळीसाठी चाकरमानीही कोकणात दाखल झाले आहेत. होळीसाठी जंगलातील एक झाड निवडलं जातं. होळीच्या मुहूर्तावर वाजत गाजत ते झाड तोडून गावात आणलं जातं. या झाडाबरोबरच होळी रचली जाते. होळीच्या पूजनानंतर होलिका दहन पार पडतं. त्याच ठिकाणी आज धुळवड खेळली जाते. यानंतर गावात 5, 7 तसंच 15 दिवसाची होळीही खेळली जाते. कोकणासह गोव्यातही शिमगोत्सवाला मोठं महत्त्व आहे. मुंबईत वरळीमध्ये काल गुरुवारी रात्री नीरव मोदीच्या प्रतिकारात्मक होळीचं दहन करण्यात आलं, तर औरंगाबादेत कचरा प्रश्नावरून नारेगावच्या ग्रामस्थांनी प्रशासन आणि महापालिकेच्या नावानं शिमगा केला. पंतप्रधान मोदींकडून होळीच्या शुभेच्छा. होळीच्या पवित्र सणाच्या देशवासियांना खूप खूप शुभेच्छा असे ट्विट करत पंतप्रधान मोदींनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इम्प्रेस गार्डन येथील झाडे तोडून सरकारी निवासस्थाने बांधण्याच्या निर्णयाविरोधात साखळी पीर तालीम मंडळाच्या वतीने होळी करून अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. होळीमध्ये वाईट प्रवृत्तीचा बळी दिला जातो. या वाईट प्रवृत्तीने इम्प्रेस गार्डन मधील झाडे तोडून जी निवासस्थाने उभी राहणार आहेत त्यामुळे इथली वनसंपदा नष्ट होईल. त्यामुळे ही निवासस्थाने उभी करू नये यासाठी साखळी पेर तालीम मंडळाने तेथील कामगारांना पुरणपोळीच्या जेवणाचा आस्वाद देत या निर्णयाचा निषेध केला आणि त्या निर्णयाची होळी देखील केली. कामगारांच्या झोपड्यांना दुपारी 1 च्या सुमारास लागली आग. या आगीमध्ये सुमारे 10 झोपड्या जाळून खाक झाल्या होत्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. वाघेरी कॉलनी येथे रिकाम्या जागेत बिगारी काम करणारी अनेक कुटुंबे राहत आहेत. ही कुटुंबे कर्नाटकावरून पुण्यात रोजीरोटी कमावण्यासाठी आले आहेत. रोजच्या प्रमाणे झोपड्यांमधील सर्वजण कामावर गेले असता आज दुपारी 1 च्या सुमारास एका झोपडीतून अचानक धूर निघाला. घरी असलेल्या काही महिलांनी जवळ जाऊन बघितले असता झोपडीमधील सर्व वस्तूंनी पेट घेतला होता. महिलांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र क्षणात आग आजूबाजूला पसरली. यामध्ये शेजारी असलेल्या सुमारे 10 झोपड्या जाळून खाक झाल्या.
नागरिकांनी अग्निशमन विभागाला घटनेची तात्काळ माहिती दिली. त्यानुसार पिंपरी अग्निशमन विभागाचे 2 आणि रहाटणी अग्निशमन विभागाचे 1 बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. त्यामुळे शेजारी असलेल्या सुमारे 15-20 झोपड्यांना आग लागण्यापासून वाचल्या. चुलीमधला विस्तव स्वयंपाक झाल्यावर व्यवस्थित न विजवल्यामुळे वाऱ्याने त्याची ठिणगी ओढून आग लागल्याचा संशय व्यक्त केला आहे. सुदैवाने झोपड्या बंद असल्याने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन द्वारा प्रायोजित कार्यक्रम संपूर्ण देशभरातील निवडक हातमाग वस्त्रांचे प्रदर्शन राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनी पुणे दिनांक 10 फेब्रुवारी ते 4 मार्च 2018 रोजी AISSMS कॉलेज ग्राउंडवर दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात टसर सिल्क व कॉटन साड्या, ड्रेस मटेरियल, बेडशीट्स, चादरी, सोफे कवर, पिलो कवर, गालीचे, उलन शॉल्स, टॉवेल्स व इतर बरेच काही प्रदर्शनात मांडले आहेत. या प्रदर्शनात हातमाग कापडाची निर्मिती व प्रिंटिंग याचे तंत्रज्ञान सुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळेल. ऑनलाईन खरेदीसाठी तुम्ही लॉग ऑन करू शकता www.indrayanihandlooms.com वर. याचे प्रायोजक विकास आयुक्त वस्त्र मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली आणि आयोजक आहेत महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूर. मध्य प्रदेश मधून पळून येऊन लग्न केलेल्या जोडप्यांची गळफास घेऊन आत्महत्या. 2 अल्पवयीन मुलं मुलींचे एकमेकांवर प्रेम होते. घरच्यांचा विरोध म्हणून त्यांनी थेट मध्य प्रदेश मधून पलायन करून पिंपरी गाठली व एका मंदिरात जाऊन त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर आयुष्यभराचे स्वप्न रेखाटून त्यांनी भोसरीत एक रूम भाड्याने घेऊन मिळेल ते काम करून राहत होते. मुलाचे नाव हरीश तर मुलीचे नाव पिंकी प्रजापती आहे. दोघांच्या आपल्या नवीन आयुष्याचे काही दिवस आनंदाने काढत असताना 18 जानेवारीला त्या दोघांमध्ये काही किरकोळ कारणांवरून भांडण झाले. भांडणानंतर हरीश रागाने घरातून बाहेर निघून गेला तेव्हा पिंकी घरात एकटीच होती. हरिहर आपला राग शांत झाल्यावर रात्री घरी परतला. दारू घडताच त्याने पिंकीला गळ्यात गळफास लावून आत्महत्या केल्याचे पाहिले. हरीशने घरात जाऊन पिंकीला खाली उतरवले व तिने घेतलेल्या सहाय्याने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पंचनामा केला. दोघांच्या जवळील ओळखपत्रावरून दोघांची ओळख पटली. पोलिसांनी दोघांच्या घरी संपर्क साधून घटनेची माहिती दिली परंतु पळून जाऊन लग्न केल्यामुळे दोघांच्या घरच्यांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. परंतु पोलिसांनी जोर दिल्याने दोघांचे नातेवाईक पोलीस ठाण्यात आले परंतु त्यांनी मृतदेह घेण्यास नकार देत पुन्हा मध्य प्रदेशला निघून गेले. या संपूर्ण घटनेला 1 महिना पूर्ण होत होता परंतु दोघांचे मृतदेह तशाच शवगृहात होता. शेवटी भोसरी पोलिसांनी कर्तव्य पार पाडत दोघांच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले. आज जग 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना देखील काही समाजात जातपात पाहिले जातात ही खेडेगावही बाब या घटनेतून समोर येत आहे. यावत असं की सुमारे 1 महिन्यापूर्वी पिंकी प्रजापती वय 17 वर्ष आणि एक हरियाणा परप्रांतीय युगल प्रेमी युगल यांनी इथे येऊन ते राहिला होते आणि त्यांनी 1 महिन्याभरापूर्वी आत्महत्या केली होती. आपण त्यांचे नातेवाईकांना शोधून त्यांना त्यांची जे बॉडी ताब्यात घेण्याबद्दल प्रयत्न केला होता परंतु त्यांनी त्या बॉडी ताब्यात घेतल्या नाही. शेवटी कंठावरून पोलिसांनी क्वेश्चन विचारल्यानंतर त्यांच्यावर अंतिम आपल्या मानसिक नात्यांनी फिरायला आहे. त्यांना ते योग्य वाटलं नसेल त्यामुळे त्यांनी ते स्वीकारलं नाही पण आपण माणूस घेतला नात्याने त्यांना एक प्रयत्न करून पाहिला त्यांनी स्वीकाराव्यात या उद्देशाने परंतु त्यांनी काही बॉडी स्वीकारला नाही. शेवटी काल पोलिसांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केलेला आहे. अभिनेत्री केतकी माटेगावकर व तिच्या चाहत्यांनी केला अनोख्या पद्धतीने तिचा वाढदिवस साजरा. महाराष्ट्रभरच्या तरुणांची चाहती बनत असलेली केतकी माटेगावकर हिने आपला वाढदिवस मातोश्री वृद्धाश्रमाच्या परिसरात आपल्या चाहत्यांच्या उपस्थितीत साजरा केला. हा चाहते ग्रुप केतकी फक्त तुझ्यासाठी या नावाने फेसबुकवर आणि आता व्हॉट्सअपवरही सुरू केला आहे. या ग्रुपमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातील चाहते असून
त्यांनी यावर्षी केतकीचा वाढदिवस सामूहिकरित्या साजरा केला. या प्रसंगी केतकीने आपल्या गायनातून आश्रमातील वृद्धांचे मनोरंजन केले व आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यात सर्वात चांगला दिवस यावर्षी साजरा झाला असेही ती म्हणाली. देशासह राज्यात उकाडा वाढला असून येत्या काही 5 दिवसात किंवा 6 दिवसात अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. विशेषतः विदर्भात उष्णतेची लाट वाढणार आहे. वसंत ऋतूची चाहूल लागताच राज्यभरात वातावरणात फरक पडून उष्णतेचे प्रमाण वाढते आहे. यासाठी नागरिकही उन्हाळ्यापासून संरक्षण करण्याकरिता विविध उपाययोजना करत असतात. राज्यात मराठवाडा विदर्भात तापमान वाढ होत असते. पश्चिम महाराष्ट्र खान्देश कोकण यासाठी तापमान समांतर पातळीवर असते, पण एप्रिल मे च्या टप्प्यात वातावरणात वाढ होईल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. देखिए कल IMD ने जो सब डिविजन एवरेज फोरकास्ट फॉर प्री मानसून ये मार्च से मई तक का एवरेज टेम्परेचर्स का मैक्सिमम मिनिमम और मीन टेम्परेचर्स का फोरकास्ट रिलीज किया है. इस फोरकास्ट के हिसाब से पूरा भारतवर्ष में सारे सब डिविजन्स में इंक्लूडिंग महाराष्ट्र का जो 4 सब डिविजन्स है टेम्परेचर्स पॉजिटिव टेम्परेचर जो अनोमली है पॉजिटिव होगा, यानी नॉर्मल से थोड़ा ज़्यादा होगा. लेकिन जो नॉर्थ वेस्ट इंडिया और जो नाइबरिंग सेंट्रल इंडिया है जो विदर्भा भी उसमें जोड़ा जा सकता है, उधर टेम्परेचर पर्टिकुलरली मैक्सिमम टेम्परेचर 1 डिग्री से ज़्यादा नॉर्मल से 1 डिग्री और से ज़्यादा हो सकता है. विच मीन्स दैट ये सीजन एवरेज प्री मानसून मार्च से मई तक का जो एवरेज टेम्परेचर नॉर्मल से 1 डिग्री या उससे ज़्यादा हो सकता है. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन द्वारा प्रायोजित कार्यक्रम संपूर्ण देशभरातील निवडक हातमाग वस्त्रांचे प्रदर्शन राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनी पुणे दिनांक 10 फेब्रुवारी ते 4 मार्च 2018 रोजी AISSMS कॉलेज ग्राउंडवर दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात तसं सिल्क व कॉटन साड्या, ड्रेस मटेरियल, बेडशीट्स, चादरी, सोफे कव्हर, पिलो कव्हर,
गालीचे, उलन शॉल्स, टॉवेल्स व इतर बरेच काही प्रदर्शनात मांडले आहेत. या प्रदर्शनात हातमाग कापडाची निर्मिती व प्रिंटिंग याचे तंत्रज्ञान सुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळेल. ऑनलाइन खरेदीसाठी तुम्ही लॉग ऑन करू शकता www.indrayanihandlooms.com वर. याचे प्रायोजक विकास आयुक्त वस्त्र मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली आणि आयोजक आहेत महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूर. आजचं जनवार्ता बातमीपत्र येथे संपले. उद्या पुन्हा भेटूयात, याच वेळी नमस्कार.